हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पहा या कॅश प्राईज देवी आपण सर्वात प्रथम पहा इथे उमेश आपण पहा दिलदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने उमेश आपल्याला देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे वा असं म्हटलं आता ना मैत्री खऱ्या अर्थाने आज गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या संघामध्ये हे संपूर्ण खेळाडू आले आणि एक सरांसोबत मैत्री जोडली ही मैत्री अतूट आहे या मैत्रीला काही शब्द नाहीयेत या समोर व्यासपीठाच्या दरम्यान येऊया या साहेब पहा इथे किरण वारंग या समोर या आपल्याला ऑनलाईन पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे बाबनजी भोसले कोतवाल आहिनवाडी पाचशे रुपये आपल्याला ऑनलाईन दिले जातील संघमालक यांची जिम्मेदारी घेत आहेत या इथे हजार पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे मागासशे पाचशे या फोटो सेशन घ्या चला तदनंतर मात्र या वैभव वारंग यांना हजार रुपये तदनंतर मात्र विकास शिर्के या विकास सर या नक्कीच किरण वारंग देखील किरण आले का किरण किरण वारंग मेन ऑफ द मॅच आहेत या मेन ऑफ द मॅच चा पारितोषिक घ्या टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो अफलातून खेळ केला चला या वैभव वारंग आणि विकास शिर्के यांना कंबाईन या ठिकाणी पारितोषिक दिले जाते अडीचशे अडीचशे रुपयाचं पारितोषिक आहे या दोघांनी आहे संघमालकांकडून आपल्यावरती ही कौतुकाची थाप ठोकली गेली आहे पहा अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व कलंदर मोहम्मद कुरेशी सर उमेश या आपल्याला देखील या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल वा पहा खऱ्या अर्थाने कलंदर मोहम्मद कुरेशी पोलीस पाडील धनगरवाडे साहेब आपल्याकडून असच या खेळाडूंवरती प्रेम राहिलं पाहिजे एक चांगली संघमालक आपल्याला पाहायला मिळाले आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल लेटस्ट चॅम्पियन विपक्ष श्री स्पोर्ट्स अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल इथे सुरुवात होणार आहे नवीन मॅचची ची जिथे थरार रंगणार आहे क्रिकेटचा जिथे पहिल्यांदा आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय लेटस्ट चॅम्पियन आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय धनंजय पाडील अप्पा महेश पाडील उदय सर आहेत आणि त्याचबरोबर मनोजी चव्हाण डीएम ग्रुप आपल्याला पाहायला मिळालाय खऱ्या अर्थाने चर्चा झाली आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं आहे पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालेलं आहे पहन पहन वर्ती, वर्ती पहा पहिलाच विकेट हादरा मिळालेला आहे आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय नाव आहे संदीप आणि नवीन बॅटर आलेले आहेत अजय इनॅट नंबर थ्री वरती स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत चला पुन्हा एकदा जाऊया जिथे लेटेस्ट चॅम्पियन विपक्ष श्री स्पोर्ट्स अशी ही मॅच श्री स्पोर्ट्स कडून अजय बॅटर आपण पाहिले आहेत ऑन साईडला उडवलाय बॅटने क्षेत्ररक्षण भेदताना पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू ट्रॅव्हल झालाय एकेरी धावी ते गेतली धाव इथे घेतली गेली आहे धाव फलकाकडे जर नजर वळवली ना तर मात्र श्री स्पोर्टची धावसंख्या सातच्या घरामध्ये गेली आहे सात या आकड्याचा क्रिकेटमध्ये फार मोठा इतिहास राहिलेला आहे खऱ्या अर्थाने दोन हजार सात साली आपण टी ट्वेंटी विश्वकप जिंकलो पहा यावेळी डाऊन द लेग बॉल पाहायला मिळाला आहे पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे म्हणजेच एकत एक धाव अवांतर मिळेल एका धावेने धावसंख्या आठच्या घरामध्ये गोलंदाज निघालेला आहे पुन्हा एकदा हो हो यावेळी पहा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय ऑफ कट डिलेवरी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने फलंदाजाला अचंबित केलं विचलित केलं आणि डॉट डिलिव्हरीची सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहिलाय अजय आणि सुरेश सुरेश स्ट्राईकला आहेत हो याही वेळी पहा डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील राहिले गोलंदाज डॉट डिलिव्हरीची सांगता होतीये धावसंख्या संख्या आठच्या घरामध्ये अतिशय जबरदस्त असा हा क्रिकेटचा थरार संदीप मैदानाच्या मध्ये पी च षडक हाताळत असताना राऊंड द विकेटने आलेले आहेत पहा यावेळी बॅकवर्ड वरती गेले लेटकटचा फटका खऱ्या अर्थाने स्क्वेअर कट म्हणावा लागेल आणि तज नंतर मात्र बॅकवर्ड ला क्षेत्ररक्षक आहे त्याने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि तज नंतर मात्र एक धावे वरती रोखलं एका धावेने धावसंख्या संख्या नऊच्या घरामध्ये पी वनच्या षटकाची समाप्ती होते या एका षटकानंतर धाव फलका वरती धावसंख्या धाव संख्या नऊ एक विकेटचं पतन पहा यावेळी डाऊन द लेग व्हाईट बॉलची सांगता होणार आहे अवंतर धावसंख्येमध्ये भर आता मात्र धावसंख्या डबल डिजिटमध्ये जाताना पाहायला मिळाली आहे धावसंख्या दहाच्या घरामध्ये आपण पाहतोय लेटेस्ट चॅम्पियन संघाचे खऱ्या अर्थाने डीएम ग्रुपचे सर्व हे सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय पाटील अप्पा महेश पाटील उदय कलंगुटकर सर आहेत आणि मनोज चव्हाण सर आहेत यांचा हा बांधलेला संघ यावेळी उडवलाय हो लॉफ्ट केलाय एरियल रूड दिला गेलाय शेतरक्षक त्याच्या खाली हो इथे षटकार मिळणार आहे काय कॅच घेण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो या झेल घेणाऱ्या प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मात्र हा षटकार असणार आहे याची नोंद घ्या नक्कीच पाय त्याचा तिकडे टच झालाय <सलित्तुतुत>। नक्की चर्चा रंगलेली आहे चला मॅच ऑन करा सर षटकार आहे चला इथे पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे चला चला मीटिंग करू नका सर हा षटकार असेल नोंद घ्या सिक्स या वेल कॉट मित्रा अतिशय झुंज दिलीस मात्र झुंज थोडीशी अपयशी ठरली हॅटसॉप असेल तुला काही क्षणामध्ये चर्चांना रंग बहरला खऱ्या अर्थाने तो एक फ्लो होता त्या फ्लो मध्ये अडवणं थोडस कठीण झालं एक क्षण त्याचा तिथे चिकटकला गेला आणि धुरळा उडला खऱ्या अर्थाने धुडरा नाही इथे मॅच मध्ये सहा मिळाला षटकार आलेला आहे धाव फलकाकडे जाऊया धाव संख्या सोळाच्या घरामध्ये पहा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने एक जीवनदानच म्हणावं लागेल बॅटर आपण पाहिलं तर सुरेशला पहा यावेळी मात्र स्किट झालेला टिलेव्हरी पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाला देखील त्याचा काही अंदाज बांधता आला नाही आणि खऱ्या अर्थाने फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवला गेला आणि डॉट डिलेवरची सांगता होतीये अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालाय नाव आहे प्रतीक पहा प्रतीक हा गोलंदाज जर पाहिलं ना तर शरीराचा बांधा अतिशय सडपातळ आहे सडपातळ बांधा असलेला हा गोलंदाज वेगवान गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा निघालेत आपल्या रनअपवरून हो यावेळी बॅकफूड वरती गेले स्क्वेअर कटचा फटका डीप स्वीपमध्ये कव्हरमध्ये त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी मात्र अडवलाय एक धाव ऍड होईल धावसंख्या एक ने आता मात्र जाऊन पोहोचली आहे सतराच्या घरामध्ये सेवनटीन रन्स ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळाले आहेत गोलंदाज आपण पाहिलं तर प्रतीक हे गोलंदाजी अतिशय सुरेख करतायत चांगली लाईन आहे चांगली लेंथ वरती कंट्रोलवर आहे त्यांचा मात्र समोर बॅटर आला आपण पाहतोय अजय पहा यावेळी लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन वरती त्यांनी मात्र कोणतीही चुकी केली नाहीये आणखी एक हादरा आणखी एक विकेट खऱ्या अर्थाने भक्ती लयलीला पाहायला मिळाली आहे नक्कीच आपण जन्मोत्सव पाहिला हनुमंत जन्मोत्सव आपण पाहिला खऱ्या अर्थाने आज मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जन्मोत्सव पाहायला मिळतोय तो क्रिकेटचा इथे क्रिकेटची उधळण झालेली आहे इथे प्रत्येक खेळाडू हर्ष आहे उल्हास आहे आनंद आहे सात्विक आनंदाच्या लहरी आहेत पहा यावेळी मात्र लेटकटचा बॅकपूडवरती गेले जागा बनवली शेवटच्या शनी बॅटचा फेस खोलला आणि तद नंतर मात्र एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळालं धाव फलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या अठराच्या घरामध्ये क्रिकेटच्या वर्तुळामध्ये अठरा हा आकडा ज्या ज्या वेळी पाहिलाय ना त्या त्यावेळी मात्र विराट कोहलीचं नाव आठवलं जातं कारण की नशिबाने अठरा हा आकडा मिळाला अंडर नाईन्टीन मध्ये अंडर सिक्स्टीन मध्ये ज्यावेळी हा खेळाडू खेळत होता त्यावेळी हा अठरा आकडा त्याच्या जर्सीवरती आला चर्चा करूया पहा यावेळी मात्र ऑन साइडला खेचलाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने पुन्हा एकदा तोच क्षेत्रक्षक पाहायला मिळालाय एकेरी धाव तर घेतले दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे आणि दोन धावा नक्कीच इथे ऍड होतील धाव संख्या मात्र वीसच्या घरामध्ये आपण चर्चा करत होतो विराट कोहलीची विराट कोहली यांना अठरा हा आकडा अंडर सिक्स्टीनमध्ये योगायोगाने मिळाला तदनंतर तोच योग अंडर नाईन्टीनमध्ये देखील मिळाला आणि तदनंतर मात्र इंटरनॅशनल वन डेमध्ये जेव्हा ते खेळले तेव्हा देखील त्यांना तो नंबर मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र योग असा आला की अठरा डिस डिसेंबरला त्यांच्या वडिलांचा देखील अंत झाला आणि त्या या जगामधून निघून गेले पहा योग एखाद्याच्या मागे किती चांगला राहतो अठरा हा आकडा तिथे जोडला गेला खऱ्या अर्थाने मी एम टी सी लाईव्हचं देखील प्रेक्षेपणाच्या बद्दल मी चर्चा करतोय पहा इथे एम टी सी लाईव्ह हे देखील एक टेलिकास्ट अतिशय सुंदर टेलिकास्ट केले जाते क्लीन क्लॅरिटी नेट खऱ्या अर्थाने त्यांची संपूर्ण टीम आहे कुणाल म्हात्रे ओनर आहेत आज मात्र सागर आहे भावेश आहे सूरज आहे ही संपूर्ण टीम त्यांनी मात्र हे प्रेक्षेपण अतिशय जबरदस्त दाखवलंय पहा यावेळी बॅकफूड वरती गेले जागा बनवली आहे त्या ठिकाणी पहा काय घडलंय चेंडू थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर आणखी एक चौकार फोर रन यावेळी हलक्या हाताने प्लिक केलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्रक्षक आहे थोडासा मध्ये मी म्हणेन आणि तदनंतर मात्र एक धाव धावफलकावरती संख्या पंचवीस पंचवीस हा आकडा खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या वर्तुळामध्ये फार महत्त्वाचा आहे पंचवीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशीला आपण पहिला वर्ल्ड कप जिंकला हा देखील एक इतिहास आहे मैदानाच्या आतमध्ये पहा यावेळी बॅकवर्ड वरती गेले जागा बनवली स्क्वेअर कटचा फटका डीप मधून क्षेत्ररक्षक येईल बॅकवर्ड पॉईंट चा प्रोटेक्शन दिलं गेलं होतं तिथे मात्र इथे काय घडलंय इथे मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं ही चुकी झालेली आहे पहा इथे या चुकीचा भूर्दंड बॅक टू द पवेलियन जावं लागेल बॅटर सुरेश ळ फेकून दिलाय सीमारेशी पार मिळतील चार येतोय चौकार पुन्हा एकदा गोलंदाज निघालेले आहेत संदीप सुरेश स्ट्राईकला आहेत सुरेश यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय त्यांचा हलके हाताने खेळलाय एकेरी धाव तर घेतले दीपमधून प्रोटेक्शन दिले गेले नक्कीच तिथे धाव संख्या एक वरती रोखलं गेलंय संदीप यांनी आतापर्यंत चेंडू हातावलेत चार चेंडूंचा खेळ झालेला आहे अजूनही दोन चेंडूंचा पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे एक चेंडूंचा खेळ बाकी आहे नक्कीच बॅटर आपण पाहतोय आता मात्र नवीन येत आहेत नाव आहे मनोज मनोज हे देखील एक चांगले बॅटर आहेत अनेक स्पर्धा त्यांनी देखील रंगवलेल्या आहेत गोलंदाज पुन्हा एकदा निघालेले आहेत नाव आहे संदीप राउंड द विकेटने पहा यावेळी ऑन साइडला बॅटचा सा फ्लो अतिशय जबरदस्त होता बॅटम बॉटम हँडचा प्रॉपर उपयोग करण्याचा प्रयत्न राहिलाय खऱ्या अर्थाने मनोजचा आणि त्यांनी मात्र ऑन साइडला थोडंसं सा फाईन लेग रिजनमध्ये डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर मात्र एक धाव ऍड केली गेली धाव संख्या एकने ने वाढली आहे जाऊन पोचली आहे बत्तीसच्या घरामध्ये नोंद घ्या या पुढील होणारी मॅच चा टॉस आपला केला जाईल या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण लगेच यायचंय टॉस साडी जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर फोर वरती गोलंदाज येत आहेत नाव आहे बाबासो पाटील पाडेल अतिशय महत्वाची भूमिका या खेळाडूची राहणार आहे कारण की या गोलंदाजावरती बोली अतिशय जबरदस्त लावली आहे लेटेस्ट चॅम्पियन या संघाने पहा यावेळी बॅकपूड जाऊन समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळलं आहे क्षेत्ररक्षक आहे धाव केड होईल धाव संख्या एक ने वाढली आहे जाऊन पोचली आहे थर्टी सिक्स 33, 33 थर्टी थ्री तेहत्तीस धावा जाऊया याही वेळी पहा बॅटचा लिडिंग एज मागच्या बाजूने ट्रॅव्हल करत असताना आपण पाहिलं तर एकेरी धाव घेतले खऱ्या अर्थाने कराड तालुक्यातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आशिष चोरगे कराड ग्रामीण समालोचक त्यांचं दे देखील या व्यासपीठावरती आगमन आहे या समालोचन कक्षाशी भेट द्या आणि आपल्या वाणीमधून पुढील इनिंगचं धावतं वर्णन देखील करायचंय जाऊ या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पहा यावेळी लॉफ्ट केलाय हो, हो एरियल रूट दिला गेलाय क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक चेंडू सरळ सीमारेषे पार मिळतील धावा सहा आणखी एक दर्जेदार षटकार पवित्रा आपल्या मार्गी घेतलेला आहे मैदानाच्या आतमध्ये बाबा सो या गोलंदाजावरती प्रहार चढवलाय षटकार आलेला आहे बॅट्समन आपण पाहिलं तर मनोज आहे मनोजच्या बॅट मधला आजचा स्विंग काही औरच काहीतरी सांगून जातोय गोलंदाज निघालेला आहे ओहो याही वेळी उडवलाय लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि सांगितलंय थोडा सब्र रखो अभि इम्तिहान जारी है वुक्त, वक्त खुद कहेगा चल अब तेरी वारी है इथे गोलंदाजाने आपली बारी दाखवली आणखी होता बाटचा लीडिंग एज घेतल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय डाउन द ग्राउंड आणि तिथे मात्र एकहेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केले गेले दुहेरीला तिहेरी मध्ये कन्वर्ट केले जाईल का नाही दोन धावेंवरती दोन धावेनी धाव संख्या आता मात्र 42 च्या घरामध्ये असं म्हटलं जातं ना अरे जिंदगी तो अपनी होती है मगर जीना दुसरो के लिए पड़ता है क्रिकेटचा खेळ तर आपल्यासाठीच असतो मात्र खेळावा लागतो संघासाठी हा संघर्षाची कहानी है, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेला आहे पहा बाकपूड वरती गेले लेटकटचा फटका अतिशय जबरदस्त असा देखना जबरदस्त फटका मिळतील धावा चार येतोय चौकार काय खेळ आहे काय कला आहे काय क्रीडा आहे काय प्रतिक्षण आहे का हा थेट प्रेक्षपण आहे आणि खऱ्या अर्थाने एस टी बी एल लाईव्ह खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सागर बनसोडे बत्तीस शिराळा क्रिकेट एक स्टार क्रिकेटर त्यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक मान्यवर या टी पी एलच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातो बॅक ऑन क्रिकेटमध्ये जिथे चार षटकांचा खेळ संपलेला आहे चार षटकांच्या अखेरीस धाव संख्या धाव जर नजर वळवली तर अठ्ठेचाळीसच्या चा घरामध्ये आहे गोलंदाज येत आहेत स्लॉग ओव्हरचं षटक आहे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोणाकडे गेलेले आहेत खऱ्या अर्थाने लेटेस्ट चॅम्पियन एक चांगली बांधणी आहे डीएम ग्रुप आहे मैदानाच्या आतमध्ये वसंत सरांकडे गेलेले आहेत बॅटर आपण पाहिलेले आहेत पहा यावेळी डाऊन द बॉल पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने समरिन डिलेवरी पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने वसंत सरांना आपण मामा देखील म्हणतो खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मामांचं नाव घेतल्यानंतर मात्र आईच्या नंतर, आई नंतर दुसरं नाव कोणतं असतं तर ते मामाचं असतं पहा यावेळी मात्र काय फटकाय अतिशय जबरदस्त असा डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहे प्रोडक्शन दिल्या गेल्या एकेरीला दुहेरीमध्ये दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र धावा ऍड केल्या गेल्या धाव फलकावरती दोन दोन धावेने धाव संख्या अठ्ठेचाळीसच्या घरामध्ये फोर्टी एट रन्स ऑन बोर्ड पहा इथे वसंत यांच्या गोलंदाजीवरती याही वेळी पहा बॅटचा लिडिंग एज खऱ्या अर्थाने लेक गलीमध्ये क्षेत्रक्षक आहे फील्ड केला गेलाय आणि एकेरी धाव म्हणजे फोर्टी नाईन रन्स ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळालेत श्री स्पोर्ट्स या संघाच्या पहा इथे आपण श्री स्पोर्ट्सचे संघ मालक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने संतोष जाधव आणि रमेश जी बेले यांचा हा संघ आहे यावेळी पा काय पाहायला मिळालाय चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर इन साइड आउट चा फटका अतिशय जबरदस्त मिळतील धावाचार चार येतोय करो या मरो निघालाय गोलंदाज वसंत ओहो याही वेळी डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड क्षेत्र आहे लॉन्ग ऑफ वरती फील्ड केले गेल्या एकेरी धाव घेतल्या तत्पर तत्परतेने दुसरी धाव घेतली गेली आहे दोन धावेने धाव संख्या पंचावन्नच्या घरामध्ये बॅटर आपण पाहतोय रवी अतिशय घणाघाती प्रहार करतायत श्री स्पोर्ट्स संघाचे हे फलंदाज याही वेळी उडवलाय ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण हे होतं फलंदाजाला आमंत्रण चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणखी एक दर्जेदार षटकार चांगले समालोचक आहेत त्यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन होतंय असं म्हटलं जातं ना की निसर्गामध्ये परिवर्तन फार गरजेचं असतं तसं समालोचन क्षेत्रामध्ये देखील नवीन वाणी या स्पर्धेमध्ये लाभले नक्कीच सर या आपल्या वाणीने आपण ऐकायची आहे संपूर्ण मॅचची कहाणी तोपर्यंत मी धन्यवाद घेतो आणि थांबतो हॅलो थँक्यू सो मच so शैलेजी जाधव सर यांचा आवाज आपण ऐकत होता तत्पूर्वी दुसऱ्या इनिंगला सुरुवात करण्या अगोदर जाऊया आपण टॉससाठी तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला व्यासपीठावर यायचंय कांसा काणसा इलेव्हन आणि गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या सर दत्तात्रयजी धोंडे अर्थात डी डी यांचं देखील आगमन झालंय समालोचक सागरजी बनसोडे यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतं व्यासपीठावर चला टॉस आपण करूया कानसा इलेवन आणि गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी चला कॅप्टन लवकरात लवकर या क्विक वेळ खूप कमी आहे आपल्याकडे दोन वाजून सहा होत आहेत आणि अजूनही यानंतर चार मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत हॅलो त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सहकारी सेना सन्मान्य श्री बाळासाहेबजी साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते त्याचबरोबर विकास गोडे पाटील आप्पा संस्थापक शंभू प्रतिष्ठान मुंबई यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन होते आज शववाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शवडी तालुका प्रीमियर लीग दोन हजार तेवीस या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी सन्मान्य बाळासाहेबजी शिंदेसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना त्याचबरोबर विकास घोडे पाटील आप्पा यांचं देखील शुभागमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा शव्वड तालुका प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत चला वैभव या लवकर आ, तर आम्ही विनंती करतो नुकतंच ज्यांचं आगमन झालं महाराष्ट्र नवनिर्माण सहकारी सेना सन्माननीय बाळासाहेबजी शिंदे साहेबांना की आपल्या शुभस्य आपण या मागचा टॉस करावा आजच्या दिवसातील हा आपण पाहिलं तर पाचव्या क्रमांकाचा सामना आहे तर शिंदे शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस एका बाजूला आपण पाहतोय कांसा इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी कोण करते कॉल यस वैभव करेल कॉल धनगरवाडी काटा आहे कॉल आणि छापा आलाय तर अभिनंदन कांसा इलेवन टॉस तुम्ही जिंकलाय आणि पहिला सामना पराभूत झालाय तर आता काय रणनीती असेल काय तुम्ही ॲक्शन प्लॅन बनवलाय बॉलिंग जरा लूज झाली पहिल्या मॅचला ह्या टॉस जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतोय बॅटिंग स्ट्रेंथ आहे आमची तशी बघायला गेली तर आम्ही चेसिंग करणं आम्हाला आवडेल आणि ऑर्गनायझेशनबद्दल म त्या मध्ये जे ह्या ठिकाणी जे उप शाववाडी तालुक्याने जे उपलब्ध करून दिले प्लेअर नाही तर सो ए, एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे जे जेणेकरून ग्रामीण भागातील खेळाडू इथून खेळतात त्यांना संधी दिली त्याबद्दल शाहवाडी असोसिएशनचं खूप खूप धन्यवाद आणि या लीगसाठी जे स्पॉन्सर केलेत तसेच सर्व खेळाडू यांचेही खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच so uh, आम्ही जातो वैभवकडे गौसिया स्पोर्ट धनगरवाडी पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकली पहिल्याच इनिंगमध्ये तब्बल शहाऐंशी धावा स्कोर काढावला लावले आताही बॅटिंग करायची तो माना आले? आ, ना आमाला 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 ना, तर म्हणजे मनासारखं झालंय नाही आम्हाला क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं पण त्यांचा टच होता त्यामुळं आम्हाला आता बॅटिंग करावी लागेल तरी मग आता बॅटिंग करताना काही तुमच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदलाव पाहायला मिळेल का दुसरी मॅच तर हो एक एक चेंजेस आहे फिल्डरचे रिप्लेसमेंट आहे बाकी जे आहेत तेच आहेत नक्कीच थँक्यू सो मच आणि शुभेच्छा दोन्ही कॅप्टन्सला असतील या मॅचसाठी आम्ही शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा व्यासपीठावर आणि नक्कीच या वर्तमान सामन्याचा आनंद घ्या जाऊया कॉमेंट्री मध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आशिषजी चोरगे कराडचा आपण पाहतोय आवाज त्यांच्या वाणीने ऐकूया या सामन्याची कहाणी हॅलो धन्यवाद अगदी दर्जेदार दर्जेदाराचं आयोजन मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते शाहूवाडी तालुका, तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहवाडी तालुका प्रीमियर लीग दोन हजार तेवीस हे भव्य दिव्याचं आयोजन तर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमेदेव देव सर्व कार्य सर्वदा गणराचं स्मरण करतो उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये मी अशी स्वर्गे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो जाऊया मैदानाच्या हातामध्ये चालू असलेली मॅच मात्र नक्की आपण पाहतोय चॅम्पियन विरुद्ध संघाची फर्स्ट इनिंग मात्र संपली आहे त्या दहावा खर्च केल्या त्या म्हणजे एकसष्ट आणि बासष्ट दहावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे श्री स्पोर्ट्स संघासमोर माफ करा लेटेस्ट चॅम्पियन संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण प्रकाशला मात्र आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट त्याने प्राप्त केली होती अगदी महत्वपूर्ण षटक मात्र हाताळण्यासाठी प्रकाशला मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण नक्कीच पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने विकेट प्राप्त केली सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता सध्या आपण पाहतोय मनोज नॉट साईकला सुनील यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाले डॉट बॉल जरूर येतोय आतापर्यंत जर का पाहिलं गेलं तर चार चेंडूचा खेळ झाला असून ही दोन चेंडू मात्र शिल्लक आहे पॉवर प्लेस मॅन्डटरी षटक मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने लेनचा बॉल अगदी कवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट ऑन ड्रायव्ह चेंडू अगदी चाललाय सी मारेशा लगत दन दन करत सी मारेशा पार येतोय सवकार चार धाब्यांसाठी अगदी मोठा फटका मनोजसाठी यावेळेस अगदी चांगला टप्पा मात्र पाहायला मिळाला शेवटचा चेंडू अगदी निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला गेला प्रकाश यांच्या माध्यमातून पहिल्या षटक इथे समाप्त झालंय पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या सहा या आकड्यावरती अजूनही बासष्ट धावांचा पाठला करतोय संघ लेटेस्ट चॅम्पियन संघ अगदी मोठी धावसंख्या उभारण्याचा चांगला प्रयत्न श्री स्पोर्ट संघाकडनं मात्र पाहायला मिळाला आणि त्या त्या धावांचा मात्र पाठला करण्यासाठी लेटेस्ट चॅम्पियन संघाकडनं मात्र सलामीची जोडी मात्र भाग्यवान आणि सुनील मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले होते परंतु भाग्यवानला मात्र अगदी काही करता आलं नाही पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांना मात्र माघारी जावं लागलं कौतुक करावं लागेल प्रकाशचं कारण पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि धावा खर्च केल्यात तर आतापर्यंत फक्त आणि फक्त सहा आणि एक महत्वपूर्ण विकेट माघारी धाडण्यात मात्र नक्कीच त्यांना यश आलं संघासाठी दुसरं षटक मात्र ला है, है, शटक मनोज सुनील मात्र पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती वरती संघासाठी दुसरं षटक घेऊन मनोज मात्र सज्ज होतील शावडी तालुका प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचं हे आयोजन या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी चांगलं आयोजन दर्जेदार असं आयोजन मान्यवरांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच लाभताना मात्र पाहायला मिळते एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही लाइव्ह टेलिकास्ट स्पर्धा मात्र अगदी घर बसले आपण पाहू शकतो अगदी चांगली क्वालिटी चांगली क्लॅरिटी मात्र त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते यावेळेस आकु बॉल हुक केलाय अगदी चांगला फटका चेंडू चाललाय दंदन करत सी मारेशा पार येतोय मनोज असला तरी आम्हाला नाद मात्र क्रिकेटचा आहे अगदी शॉर्ट बॉल होता बॅकफुटला जाऊन मात्र अगदी कव्हर ड्राईव्ह मात्र पायला स्क्वेअर कट अगदी पुन्हा एकदा चेंडू चाललाय हा येतोय एस पी एल दोन हजार तेवीस मधला चौकार दोन चौकार मात्र आलेत सुनीलच्या मधून या चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे चौदा याकड्यावरती फोर्टीन रन मात्र पाहायला मिळतात दावफलकावरती अगदी यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी हलक्यात्रा मात्र ढकलून दिलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न पंचांकडे मात्र स्ट्रॉंग अपील केली जाते काय घडलंय इथे मात्र पाहायला मिळतंय पंचांनी मात्र ही अपील खारीच केली या ठिकाणी अगदी डेंजर झोनला असताना मात्र पाहायला मिळालं मनोज मात्र स्वतःच्या पॉपिंगमध्ये पोचला गेला आहे अगदी या चांगली फेकी मात्र जरूर पाहायला मिळाली एक धाव येईल या चेंडूवरती धावफलकावरती ही ॲड मात्र नक्कीच ॲड केली जाईल टीमची धावसंख्या जाऊन पोचते पंधरा या आकड्यावरती तीन चेंडूंचा खेळ झाला अजूनही तीन चेंडू मात्र शेज असतील आणखीन एक टप्प्याचा चेंडू हलक्या आताने मात्र खेळून काढलाय तर्डमॅन मध्ये अगदी चांगलं क्रिकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय पहिल्या दोन चेंडूवरती मात्र अगदी मोठे फटके आले होते त्यानंतर मात्र कमबॅक मात्र जरूर पाहायला मिळत आहे मनोज पाच षटकांचा सा हा सामना आहे बासष्ट धावांचं आव्हान बासष्ट धावांचं आव्हान मात्र सेट केलंय श्री स्पोर्ट्स संघाने आणि लेटेस्ट चॅम्पियन मात्र मात्र पाहायला की हे कशा प्रकारे धावांचा पाठला करेल आणखीन एक मोठा फटका या वेळेस कॅच ची संधी आणि पकडला जातोय झेल अडकला गेलाय सुनील अगदी महत्वपूर्ण विकेट ज्याच्या बॅट मधून चौकार आले होते आणि त्याला मात्र माघारी धाडण्यात मात्र नक्कीच यश येते वा अफलातून गोलंदाजी Sunil, back to the dugout. आता मात्र ची जागा घेण्यासाठी मात्र संदीप ची धाव संख्या सोळा या आकड्यावरती मात्र अजूनही पाहायला मिळते दुसरं षटक मात्र सुरू आहे दुसऱ्या षटकातला यावेळेस हलक्या सोळा आकड्यावरती आता येणारे चेंडू असतील अठरा आणि अठरा चेंडू मध्ये मात्र धावा करायचे आहेत येणारे अठरा चेंडू आणि सेहेचाळीस धावींची गरज असेल टी आला। टॉस जिंकला होता लेटेस्ट चॅम्पियन संघाने प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला आमंत्रित केलं होतं श्री स्पोर्ट्स संघाला बॅटिंग करण्यासाठी आणि बॅटिंग करत असताना श्री स्पोर्ट्स संघाने मात्र एकसष्ट धावा मात्र मैदानावरती मात्र ठोकल्या गेल्या आणि बासष्ट धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलं लेटेस्ट चॅम्पियन संघासमोर आणि लेटेस्ट चॅम्पियन संघ मात्र हा बासष्ट धावांचं आव्हान पार करत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज आपण पाहतोय मनोज आणि संदीप तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र प्रकाश सज्ज होतील तिसऱ्या षटकासाठी फुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय इथे मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे एकच धाव येईल दुसऱ्या दावीचा प्रयत्न होणार नाही एका दहावीवरती मात्र समाधान मानावला गेलं या वेळेस पहा पुलचा फटका पुल सक्सेसफुल स्वतः मात्र फिरवलाय आणि बॉलला मात्र फिरवलाय पाठवून दिलंय सीमारेषा पार आर षटकार लगावतोय इथे मात्र सोडून दिलाय आधी ओळखलं होतं पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल आहे पुन्हा टाकावा लागेल अवंतर धावसंख्येत मात्र भर होईल टीमची धावसंख्या जाऊन पोहचते चोवीस याकड्यावरती चोवीस धावा आतापर्यंत धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत यावेळेस आणखीन एक मोठा फटका చెండు గెల్లాయ్ సీమా రేష పర్ అవుట్ ఆఫ్ ద పర్ ఏతోయ్ షట్కర్ किंवा लेटेस्ट चॅम्पियन संघासमोर अगदी मोठे फटके येत आहेत संदीपच्या बॅटमधून दोन बॉल मात्र त्याने फेस केले आणि दोन शेडू वरती मात्र दोन षटकार त्याच्या पॅटमधून मात्र जरूर पाहायला मिळाले मिळतोय आणखीन एक मोठा फटका परंतु या वेळेस मिस टायमिंग वा 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 फुलातून एफर्ट्स मात्र पाहायला मिळेल या क्षेत्रक्षकाचं कौतुक करावं तेवढा कमी आहे धावा रोखण्याचा पुरेपूर फायदा परंतु या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला मागे जावे लागेल या क्षेत्रक्षकाचं नक्कीच कौतुक करावं लागेल एफर्ट्स मात्र चांगले पाहायला मिळेल अगदी लॉंग ऑफ रिजनला मात्र रोहित होता आणि त्या रोहितचं मात्र कौतुक करणं खूप महत्वाचं आहे चार चेंडूंचा खेळ झाला अजून ही दोन चेंडू मात्र शिल्लक आहेत थर्ड अंपायर आपण प्लीज यायचं आहे यस यस फक्त रनआउट आहे षटकार वाचवलाय अगदी चांगलं दर्जेदार असं क्षेत्रक्षण मात्र पाहायला मिळतं एफर्ट्स मात्र चांगले पाहायला मिळाले रोहित रोहित यांच्या माध्यमातून धावा रोखण्याचा चांगला प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळाला मनोज मात्र मनोजला मात्र माघारी जावं लागतंय धावचीच्या जा, स्वरूपात मात्र त्या ठिकाणी पद्धतीचा हा चेंडू होता अगदी चांगला चेंडू डॉट बॉल जरूर येतोय पाच चेंडूचा खेळ झालाय टीमची धाव संख्या आतापर्यंत एकतीस धावेवरती मात्र पाहायला मिळते लास्ट बॉल यावेळेस डाऊन दी ग्राउंड अगदी मोठा फटका वन बाउंस चेंडू चाललाय सी मारेशापार येतोय एस टी पी एल चौकार आतमध्ये पाहायला गेलं तर बारा चेंडू आणि सत्तावीस डाव्यांची गरज असेल टीम लेटेस्ट चॅम्पियन संघाला सामना तुम्हाला जिंकायचा बारा चेंडू आणि सत्तावीस डाव्यांची गरज असेल संदीप आहे मैदानाच्या आतमध्ये संदीपचा जर का विचार केला तर दोन षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला येणाऱ्या काळामध्ये मात्र कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागेल यस इथे मात्र मै व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित झालेत आणि अगदी आज चांगलं आयोजन चांगलं नियोजन नक्कीच पाहायला मिळतं शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग दोन हजार तेवीस हे भव्य दिवसचं आयोजन अगदी कॉम्बॉक्समध्ये देखील अगदी आज प्रवीण वंडूसकर महाराज आहेत युवराज मालिसर आहेत त्याचबरोबर शैलेश सुद्धा आहेत अगदी आमचे मार्गदर्शक आहेत खूप काही त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतं आज मात्र मला संधी मिळाली समालोचन करण्यासाठी या शावडी तालुका प्रीमियर लीग मध्ये तर सर्व कमिटी मग देखील मनापासून मा आभार मानतो मी तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती संजय इथे मात्र अगदी लेनचा बॉल होता मिडॉनला मात्र अडवण्याचा चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळाला परंतु बॅकअप मात्र त्या ठिकाणी नाही आहे पेकी केली जाते परंतु संदीपने मात्र थांबवले एकच धाव येईल टीमची संख्या जाऊन पोचेल छत्तीस आकड्यावरती आता मात्र एंडला संदीप जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे येणारे अकरा चेंडू आणि अजूनही सव्वीस धावींची गरज आहे टीम चॅम्पियन संघाला यावेळेस पहा आणखीन एक मोठा धमाका संदीपच्या बॅटमधून हाल उत्तुंग उद्दुंगा षटकार परंतु बॅट मधून संदीपच्या मात्र अगदी षटकार आणि चौकाराची आतिषबाजी मात्र जरूर पाहायला मिळते कुठेतरी थांबवावं लागेल आणि ती क्षमता आणि ती कुवत मात्र संजयकडे आहे कम बॅक होईल का संजय चे मात्र ह्यावेळी पाहायला मिळेल काय घडेल काय बिघडेल येणार या मात्र चेंडूवरती कळेल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती संजय पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय हार्ड इटर फलंदाज संदीप यावेळेस हा आणख्या एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी चांगला चेंडू हलक्या मात्र बॅकवर्ड रिझन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला एकदा येईल आता मात्र स्ट्राईक एन एंडला शंकर मात्र आलाय शंकरला मात्र स्ट्राईक मिळाली आता तीन चेंडूचा खेळ झाला अजूनही तीन चेंडू मात्र शिल्लक असतील संजयचे स्लॉटवर चौथा षटक मात्र पाहायला मिळते चौथ्या षटकासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय संजय इथे मात्र स्क्वेअर कट केलाय अगदी हलक्याने मात्र ढकलून दिलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षण अगदी वेगाने येऊन बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळाला ना दोन दबा मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील टीमची धावसंख्या अगदी झपाट्याने वाढते जाऊन पोचते पंचेचाळीस या आकड्यावरती शेवटचे दोन चेंडू मात्र शिल्लक असतील संजय चे पुन्हा एकदा स्ट्राइक अँड सज्ज होतोय शंकर इथे मात्र पहा अगदी कट मात्र पाहायला मिळाला परंतु यष्टीरक्षकाची चांगली भूमिका मात्र पाहायला मिळाली डॉट बॉल आलाय लास्ट बॉल शेवटचा चेंडू संजयचा पाहूया शेवटच्या चेंडूवरती मात्र किती अंकित केल्या जातील दावफलकावरती यावेळेस अगदी चांगला फटका मात्र मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्रक्षण अगदी वेगाने येतोय बॉल खेकी करतोय इथे मात्र कॉल चुकला सगळं चुकलं शंकरला मात्र माघारी जावं लागेल दाऊचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय संजय बॅक टू द दाऊट चार षटकांचा इथे समाप्त झालाय चार षटकानंतर टीमची धाव संख्या आकड्यावरती आता येणार चेंडू सहा असतील आणि धावांची गरज असेल सोळाची सहा चेंडू सोळा धावा सोळा धावा सहा चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तर पाहावं लागेल शेवटचं षटक जबाबदारीचं षटक मात्र मैदानाच्या मध्ये कोणाकडे दिलं जात चर्चा होते टीम मीटिंग बोलवली जाते शेवटचं षटक कोण टाकेल सहा चेंडू सोळा ची गरज चला पाणी पाठवायचं आहे प्लीज बारावक प्रतिनिधी पाणी आहे एक्स्ट्रा प्लेयर असतील विनंती करेन आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचं हे भव्य असत आयोजन नक्कीच असं रामलीला मैदानामध्ये मात्र पाहायला मिळतंय अगदी ही सलग दोन दिवस मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीच असेल एम टी सी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा टेलिकास्ट केली जाते अगदी चांगली क्वालिटी चांगली क्लिअरिटी यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते कोणी या, या चॅनेलला मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र नक्की जरूर सबस्क्राईब करा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मात्र क्रिस्टल ट्रॉफी अगदी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सत्त्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर मान्य श्रीत विनोद दादा युवा उद्योजक मुंबई केदारलिंग वाडी उदगिरी यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र दिलं गेलंय हा अगदी मोठं आयोजन आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पहा अगदी करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड रिजन मध्ये डीप एक्स डीप स्क्वेअरला मात्र क्षेत्रक्षण मात्र जरूर चांगलं पाहायला मिळालं इथे मात्र काय घडलंय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये फंच या चेंडूवरती रन आहे का धन्यवाद यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं पाहायला मिळालं दोन धावेचा प्रयत्न इथे मात्र पहा चुकी 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 चुकीला चुकी, चुकी 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 माफी नाही कॉलिंग असण कुठेतरी महत्वाचं चल मे आया ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅट मधून मात्र षटकार चौकार आला होता त्यालाच मात्र माघारी जावं लागतंय अगदी महत्वपूर्ण विकेट मोठा मासा गळाला लागला म्हणता येईल थोडेसे नाराज असतील अगदी महत्वपूर्ण विकेट अगदी शेवटच्या षटकांसाठी मला का बोलवलंय हे मात्र आज दाखवून देतोय दीपक पहिला बॉल डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र दावचीच्या स्वरूपात मात्र संदीपला मात्र माघारी दाडण्यात मात्र नक्कीच यश येते हॅलो असणार असणारे पंचना यस yes, चेंडू पुरवतोय पुरवतो बॉल दिलाय पंचांनी म्हणजे पुन्हा टाकावं लागेल ला। ते मात्र असेल अजून ही मैदानाच्या आतमध्ये संदीप थोडीशी धाकधुक वाढली होती परंतु पुन्हा एकदा मॅचमध्ये पाच चेंडू आणि अजून ही सोळा धाबींची गरज पाच बॉल सोळा धावा सोळा धावा पाच बॉल फक्त शिल्लक असतील कोण घेऊन जाईल मॅच येणाऱ्या पाच चेंडू मध्ये मात्र कळेल लेटेस्ट चॅम्पियन की श्री स्पोर्ट्स चला टीम मिटिंग घेऊ नका चला मॅच स्टार्ट करा विनंती करेन श्री स्पोर्ट्स विनंती करेन मॅच लगेच स्टार्ट करायची आहे पंचांना देखील विनंती करतोय तो यस पाच चेंडू आणि सोळा धावींची गरज आहे संदीप अजूनही ही नेडला आहे संघर्ष करावा लागेल एखादा मोठा फुटका आला ना तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते काय घडेल पुढील चेंडूवरती पाहूयात दीपक आहे दीपक दे देखील अनुभव आहे इथे मात्र पहा संदीप मात्र थांबायला नाव घेत नाहीये आणखीन एक बिग 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 इट षटकार चार चेंडू आणि दहा दावींची गरज कमबॅक होईल का दीपक दीपकचं कमबॅक करावं लागेल दीपकला चार चेंडू दहा दहावींची स्लोवर गेंद अगदी चांगली डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली अपील तर केली जाते स्ट्रॉंग अपील मात्र पाहायला मिळाले उत्साह मात्र चांगला पाहायला तो परंतु पंचांनी मात्र ही खारीज केली आहे अगदी डॉट बॉल आलाय आत्मविश्वास वाढला असेल दीपकचा कारण आधीच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हा डॉट बॉल आलाय समीकरण समीकरण बदललं जातं एका एका चेंडूवरती येणारे तीन चेंडू आणि अजूनही दहा दहाची गरज आहे संदीप आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती पाहूयात तीन चेंडू दहा धावा सगळ्यांची वाढली वाढलीय इथे मात्र सोडून दिलाय अगदी उजव्या यष्टी बाहेर अगदी जवळून गेलाय चेंडू वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी अवंतर धाव संख्येत भर होईल समीकरण पुन्हा बदललं जात आहे तीन चेंडू नऊ धाव्यांची गरज प्रेशर 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 प्रेशर, प्रेशर निर्माण होतंय यावेळेस पहा अगदी संधी, संधीच सोन वा अफलातून कॅच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली गेले यस हा अनुभव आहे आणि या दीपकने काम केलंय संदीपला माघारी धाडलय अगदी महत्वपूर्ण विकेट मोठा मासा गळायला लागतोय ला ला संदीप बॅक टू दगा आउट यांच्याकडनं दोनशे अडीचशे रुपयाचा पारितोषिक मॅच जर जिंकवली तर दीपक साठी दी। दोन चेंडू नऊ दावेची गरज मात्र प्रतीक यावेळेस पहा बॅट ची काढा परंतु त्या ठिकाणी एकच दाव पहा मॅच अगदी श्री स्पोर्ट्स कडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळते अगदी चांगली मॅच मात्र पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण एक चेंडू आणि आठ धाव्यांची गरज एखादा नकारात्मक चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते एक चेंडू आठ धाव्यांची गरज इथे मात्र पहा अगदी मोठा फटका बॉल खूप वेळ हवेत एलिव्हेशन जास्त रोहितने पकडलाय झेल आणि संपलाय प्रतीकचा खेळ अगदी शेवटच्या चेंडूवरती मॅच मात्र ओढून घेतलीय दीपकचं कौतुक करावं लागेल शेवटचं षटक जबाबदारी षटक मला का दिलंय हा अनुभव आहे यस मॅच